अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्टच्या दिवशी आपण आपल्या क्रांतिकारकांचं स्मरण करूया. कोणावर संकट आलं की त्यावर हसणं हा माणसाचा स्वभावच आहे. आज तुम्ही सगळे खाली बसून हसताय, पण जर खरंच हिंमत असेल तर इथे या आणि 2 ओळी बोलून तरी दाखवा. असो, पण क्रांती हवी आहे ती एकमेकांना समजून घेण्याची, कारण आता पुन्हा क्रांतीची गरज निर्माण झाली आहे. सगळीकडे एकता नाही आहे, समाज एकत्र येण्याऐवजी माझ्या बालमित्रांप्रमाणे लोकशाही व्हायला लागली आहे. राजकारणातून समाजकारण मिळत नाही आहे. असो, पण आपण एकत्र येऊया, लोकशाही घडवूया, कारण आपण उद्याचं भविष्य. जय हिंद, जय महाराष्ट्र.
व्यासपीठावरील मान्यवर, माझे मित्र, आजपर्यंत आम्ही सगळ्यांनाच प्रेरित करत आलो, पण आज मात्र आम्हाला या छोट्या सैनिकानं खरोखरच प्रेरणा दिली. आपल्या या भारतभूमीवर, या समाजावरती आजपर्यंत अनेक आक्रमणं झाली, तरी सुद्धा आज आपली ही मातृभूमी, भारतभूमी अभिमानानं, मानानं डोलत आहे. त्याला कारण एकच, ते म्हणजे आज आपल्या देशामध्ये असे छोटे शूर सैनिक आहेत. माझ्या बालमित्रांनो, मला इथे माझी कथा सांगण्यासाठी बोलवलंय. माझी गोष्ट तशी फार मोठी आहे आणि तुम्ही खूप लहान आहात, त्यामुळे ती गोष्ट मी तुम्हाला सोपी करून सांगणार आहे. तुमच्यासारख्याच गावातल्या एका छोट्या मुलाला वाटलं की आपण या मातृभूमीसाठी काहीतरी करावं, बलिदान करावं, श्रेष्ठ दान करावं, आणि म्हणून तो मुलगा मेहनत करतो, सैन्यात जातो, मोठमोठाल्या मोहिमा हाती घेतो, नक्षलवाद्यांशी तो युद्ध करतो, स्वकीयांशी सुद्धा त्याला लढावं लागतं. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की स्वकीयांच्या लढाईमध्ये त्याला त्याचा एक हात गमवावा लागतो, पण याचं त्याला दुःख होत नाही. तो पुन्हा नव्या उमेदीनं क्रांती करायला उभा राहतो. एक हात गमावला असला तरी सुद्धा त्याचं देशावरचं प्रेम अजिबात कमी होत नाही. आणि तो एक हात गमावलेला मुलगा म्हणजे मी आहे. माझ्या बालमित्रांनो, देशाच्या सीमेवरती लढणं खूप सोपं आहे, पण आपल्याच लोकांशी लढणं म्हणजे एका योद्ध्याचं धर्मयुद्ध. बचेंगे तो और भी लढेंगे. वंदे मातरम. माझ्या बालमित्रांनो, तुम्ही उद्याचे शूर शिपाई योद्धे आहात आणि तुमच्यासाठी आज मी माझ्या हाताने खाऊ वाटणार आहे. ए शिवा, अरे अपने स्कूल की शान यार तू, बहुत खूब यार, बहुत खूब, सही में अच्छा लगा मेरे जिगर. तुला आजकल असं काय होते घरा दे? चल भाई शिवा, मैं चलता हूँ, अब्बा को दुकान में मदद करनी है. चल भाई. हे गे शिवा, तुझ्यासाठी. राधे मला नकोय खाऊ. का बर? राधा मला आवडतो खाऊ, पण मला माफ कर, मला असंच नाही करत बसायचं. शिवा प्लीज, मला राधा नको म्हणू ना, तू राधेच म्हणलेलं बरं. मग काय करायचंय तुला? दस, ग्यारह और ये बारह. चल अब ये हो गए, अब बैठक मार. एक, दो, तीन, चार, पांच, छह, सात, आठ, नौ, दस, ग्यारह, बारह. शाबाश. शिवा चल दूध पिऊन घे. आई खरंच किती करतेस ग माझ्यासाठी? शिवा, अरे तुझं स्वप्न पूर्ण झालेलं आम्हालाही बघायचं आहे. चल दूध पिऊन टाक बघू लवकर. छान माझं बाळते. शिवा, तुझं जे स्वप्न आहे ना ते आमचं सुद्धा आहे. अरे आयुष्यात तुला शिवबासारखं लढायचं आहे, कळलं ना? चला येतो मी. हा या. सावकाश पिया. Thank you.
घे घे. शिवा मला ना त्या कैऱ्या हव्यात. राधा तुझं फार होतंय आता. अगं मला आत्त्यांनी सांगितलंय तुला कैऱ्या द्यायच्या नाहीत म्हणजे नाहीत. अगं आजारी पडशील ना उगच. ए तू कशाला रे सांगतो, हा काय डॉक्टर आहे का? हा आंबट चिंबट खाऊ नये, डॉक्टर कडे जाऊ नये, डॉक्टर देतो सुई आणि उगाच तमाशा होई. ए गपे ढेमऱ्या, उगा वेडवाकडे बोलू नको. अगं राधा तुला कैऱ्याच पाहिजे होता तर मला सांगायचं ना. यो शिवा काय झाडावर चढणार आहे? घाबरतो तो. मी आत्ता झाडावर चढतो आणि कैऱ्याचा ढिगाराच पाडतो बघ. पकड रे. शिवा बघून घेईन तुला. झाडावर हळूहळू चढायचं असतं एवढं पण त्याला कळत नाही. घसरून पडतो ना माणूस. हे घे शेवटचं, आता परत मागायचं नाही. वा घे घे, अजून एक घे. हे काडी लावायची त्याला बरं का? हा पेटली पेटली पेटली. आणि मग हे अस वा अलभ्य लाभ अलभ्य लाभ अलभ्य लाभ. अशी संधी पुन्हा येणे नाही. ये 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 मार. मामा थांबा, बरे झाल तुम्ही भेटलात. अरे भेटून काय करतो बाबा, मला घाई ये चल. अहो पण मामा. आता बोल लवकर बाबा बोल. सागर आहे ना आपला, शाळेच्या माग जाऊन बिड्या पितोय. ओ बिडी पिणं वाईट आहे ना मामा. शिवा बेटा तुला नाही कळायचं ते, तू अजून लहान आहे. काय सागर म्हणजे आपल्या पाटलाचा पोरका, श्रीमंताच्या घरी जन्माला आलेला. अरे शान शोक त्याने नाही करायचं तर मग कोणी करायची? भिकारड्या ना. आणि एक सांगून ठेवतो, जास्त नाक नको खोकसू आणि गावभर बोंबलत नको सुटू. म्हणे बीडी पितो काय रे? ए अरे पैसे काय तुझ्या बापाकडे मागतो का? हा चल पळ. अरे मला घाई ये. चल ना रे शिवा, उशीर होईल. तू रुसला ना मग मला खूप भीती वाटते बघ. का? कारण मग तू कोणाचंच ऐकत नाही आणि स्वतःप्रमाणेच वागतो. चल बर. नाही येणार मी. चल ना प्लीज शिवा, चल ना रे. नाही येणार मी. चल ना शिवा प्लीज. तुला जायचं तर जा तू. शिवा प्लीज रे, चल ना. चल. काय रे शिवा, काय झालं? काही नाही काही नाही. काय झालं? काय नाही ग. अरे मग असं का बसलायस? काय झालं? आज असे बाहेर का बसलाय? अहो बघा ना कसं हिरमुसलंय हा. काय रे बाळा काय झालं? ऐका ना बाबा, तुम्ही म्हणता ना की व्यसन करणं वाईट म्हणून, पण चाटे मामा म्हणत होते की व्यसन करणं चांगलंय. अरे खऱ्या खोट्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असतात. आता बघ, चिंचेची चव कशी आंबट असते तसंच चिंचेच्या पानांची चव ही आंबटच असते. मग खरं आणि खोटं कसं ओळखायचं ते मी तुला सांगते. शिवा आपलं मन आणि आपली सतसत विवेक बुद्धी नेहमी जागी ठेवायची असते, त्यामुळे खरं काय आणि खोटं काय त्याच्यातला फरक आपल्याला कळतो आणि दुःख असण्याचं कारणच नाही का? शिवा
तू सत्याची कास धरतो ना, त्याला दुःखाला सामोरं हे जावंच लागतं. सत्याचा मार्ग हा खूप अवघड असतो बाळा. आणि एके दिवशी पहाटे पहाटे त्या चाटे मामाला चुकून मी रांडुकर समजून त्याच्या पायावर काठी मारली होती. तेव्हापासून त्याचा पाय दुखावला आणि त्याच्यात आणि आपल्या घरात फार मोठं अंतर निर्माण झालं. आणि ते अंतर आता कमी होणं अशक्य आहे. खरं म्हणजे त्या दिवशी तो जरा विचित्र आणि घाबरलेलाच वाटत होता. बाबा मग आपण कोणत्या मार्गाने जायचं? असा मार्ग जो तुकाराम महाराजांनी निवडला, जो ज्ञानेश्वर माऊलींनी निवडला, जो ध्येयाचा मार्ग शिवाजी महाराजांनी निवडला, अशा ध्येयाच्याच मार्गाने जायचं आपण बाळ. कारण तूच आहेस माझा ध्येयवादी शिवबा. शिवा, तू नेहमी सत्याच्या मार्गाने जाशील ना. या गावाला, या भूमीला विकासाच्या मार्गाने नेण्यासाठी लढशील ना बाळा. म्हटलं का रामराम म्हण म्हणून, म्हटलं का रामराम म्हण म्हणून. मी पुढे होतोय, मला कव्हर फायर द्या. साहेब कव्हर करणं अवघड आहे, पुढे किती माणसं आहे त्याचा अंदाज नाहीये साहेब. हे बघा सांगतोय ती ऑर्डर पाळा, मला कव्हर फायर द्या, मी पुढे होतोय. पोझिशन सोडू नका कोणी. चव्हाण बेडी लाव त्याला लाव.
असं नाही सुधारणार तुम्ही. मग भाऊजी काय ठरलं काय तुमचं? नाही, माळाच्या मारुतीची जमीन आणि ते गायरान मी तुमच्या कारखान्याला मुळीच देणार नाही. भाऊजी असं काय करताय? अहो बघा जमलं तर, काही झालं तरी गावच्या विकासाचा प्रश्न आहे. गावातल्या चार लोकांना नोकरी मिळत आणि आपल्या पाटील बाबांची सुद्धा हीच इच्छा आहे. हो हा बरं का मामासाहेब, औद्योगिक वसाहत आधीच घोषित झालेली आहे, तेव्हा उगाच घाई कशाला करताय? आणि कारखान्याचंच म्हणाल ना, तर इतर अनेक कारखाने येतीलच की. काय काय तुम्ही फारच रागावता बुवा आमच्यावर. शेवटी काय झालं तरी तुम्ही आमचे भाऊजी. बस येतो मी. थांबा थांबा, असं करू नका, विचार करा जरा. काय अशी संधी पुन्हा येणे नाही. मामासाहेब तुमची ती संधी आणि तुमचा संधी साधूपणा तुमच्या पाशीच राहू दे, कळलं ना? येतो मी. दाजी नाही ऐकत भाऊजी. नाही आता तुम्हाला आधीच सांगितलं होतं, किती झालं तरी सापाचं पिल्लू आहे, केव्हा ना केव्हा तरी डासणारच. नाही आता मला सांगा, साधी ती आपली पडी गायरान जमीन, ती आपल्या मास्को इंडस्ट्रीजला कागदोपत्री मातीमोल भावानं ईकायची. अहो करोडो रुपये खिशात घालायचे आणि आयुष्यभर ढेकर देत घरात बसायचं. केवढं सोपं काम. पण नाही हो, आमच्या भाऊजींच्या डोसक्यातच शिरत नाही. हा आता तुम्हीच त्यांना सरपंच केलत ना, आता काय, आता पुढल्या निवडणुकीत त्यांना पाडावं म्हणलं तर अख्खा गाव त्याच्या बाजून. नाही आता काय करायचं सांगा ना पाटील बाबा, काय करायचं काय? आधीच सांगितलं असतं ना माईन कुठे लावल्या तर तुमची काही लोक वाचली असती. आमच्या आता गाड्या आम्ही नीट काढल्या, पण तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकला नाही. आम्हाला जीवांची पर्वा नसते साहेब, तुमच्यासारखं पगारासाठी आम्ही नोकरी करत नाही. आमच्यासाठी ही क्रांती आहे. क्रांती? निरपराध माणसं मारायची क्रांती आहे तुमची ही? हो, आम्ही आमच्या ध्येयासाठी लढतो. कसलं ध्येय? माणसं मारायची, माणसांना छळायचं, हे ध्येय आहे का तुमचं? कधीही पूर्ण होणार नाही ते. जंगलात किडे मुंग्या मारतात ना, तसं ठेचून मारू तुम्हाला. लय सोपं आहे साहेब ते. हातात बंदूक दिली की गल्लीतलं शेंबडं पोर सुद्धा गोळी घालतंय. पण एक सांगतो, खरंच जर मर्दानगी दाखवायची असेल तर आमच्यासारखा लढा. आम्ही भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढतो. प्रसंगी आमचे आपले जरी समोर आले तरी आडवे करतो. एवढे भावनाशून्य होऊन तुम्ही लढू शकाल का? एक तर ह्या नातलगांच्या गर्दीत शत्रू कोण हेच तुम्हाला कळणार नाही, आणि जरी कळलं तरी तुम्हीच मारू शकाल का तुमच्या माणसांना? एवढा मार खाऊनही रग गेली नाही तुझी, साल्या हराम्या. पुजारीजी, पुजारीजी, पुजारी. गरीब असलं म्हणून काय आलं? आमची इब्रत आहे, आमच्या बायकांच्या इब्रतीवर हात टाकणारा सोडणार नाही. ओ महाराज, उघडा दार, काढा त्या सरपंचाला बाहेर, ठीचूनच मारतो आज. उगाच मंदिरात रक्तपात नको, काढा त्याला बाहेर. थांबा थांबा, जरा शांत व्हा. हे देवाचं मंदिर आहे, इथे ते आश्रयाला आलेले, आता देवच त्यांचं रक्षण करणार आहे. तुम्ही निघा बरं इथून.
उगीच द्यावा धर्माचं नाव घेऊन एका पाप्याला वाचवू नका, काढा बाहेर त्याला. कोण पापी कोण पुण्यवान हे ठरवणारे तुम्ही कोण? मंदिराचे दरवाजे बंद झालेले आहेत, द्या याचा सोक्षमोक्ष लावू. अहो हे ऋषी मुनींचं स्थान आहे, त्यांचे शाप म्हणजे विधीचं विधान. चला जा आता इथून. ज्या गावासाठी तुम्ही सगळं केलं तेच गाव तुमच्या जीवावर उठलंय. संपलं संपलं सगळं देवा, संपलं देवा. आता अन्याय आणि न्याय सगळं तूच बघ. या देवाच्या दारात मी एक वेळ प्राण सोडीन, पण निराशेची भाषा नाही बोलणार. हे सुद्धा देवाचीच इच्छा. ही कदाचित सुरुवात असेल. याच अगस्ती महाराजांच्या परिसरात एक ना एक दिवस या राक्षसांचा नायनाट नक्की होईल. शिवा शिवा माझ्या योद्ध्या. जय हिंद सर. शिवा, पोलीस दलाला अभिमान आहे तुझा. थँक्यू सर. बातमी ऐकून गृहमंत्र्यांनी सुद्धा अभिनंदन केलंय तुझं. या कामगिरीवरून फार मोठी जबाबदारी सोपवली आहे तुझ्यावर. ओके सर. त्यासाठी तुला तालुक्याला जावं लागेल. ओके सर. आणि याबरोबरच एक वाईट बातमी सुद्धा आहे. काय सर? तुझ्या वडिलांची तब्येत बरी नाही आहे. सोईल काय? हा बोला संभाजीराव, काय म्हणता? नमस्कार. नाही नाही करून टाकू आपण त्याला. काय वय वय. हा अहो घेऊन या तसनी, आपल्या गोडाऊन वर घेऊन या. नको नको पडे सर, नको पडे सर. हा खा. नको पडे साहेब नको, आज उपास आहे माझा. पाटील बाबा, मी शरीराच्या जखमा भरतील, पण मनावर काहीतरी आघात झालाय. धसका घेतलाय कशाचा तरी, हे मागवून घ्या. ठीक आहे. आई डॉक्टर साहब, मैं आपको बाहर तक छोड़ देता हूँ.
आत्या अहो दूध घेत आहे का? आई आई काय झालंय पावांना? काही नाही रे, गडी सांगत होता की शेतात पडले आपल्या पांदीत, त्या माऊल्या आल्यात ना. देव्या रे देव्या. देव्या? आई कसले खुळसट विचारे थे. डॉक्टर काय म्हणत होते? शिवा, शिक्षणानं माणसं हुशार होतात, शहाणी नाही. मला माहीत नाही, मला खरंच काही माहीत नाही. आई ठेवतेस ना देवावर विश्वास? मग नको काळजी करूस, मग सगळं नीट होईल. आत्या आत्या तू अजिबात काळजी करू नकोस, मामा होतील बरे. मी मामांच्या औषधांचं बघून येते. शिवा, दुःख कितीही मोठं असलं ना तरी ते सहन करावंच लागतं. मला खात्री आहे हे नक्की बरी होतील. भाऊ, ओ भाऊ, काय झालं रे बोंबल्याला? भाऊ, आज राडाच केला पोलीस स्टेशनात. च्या आयला असे झापले का परत नादीस नाही लागायचे ते. म्हणजे मायला या पोलिसांच्या एकेका जामिनाचे हजार मागायला लागले. पण भाऊ, तुमचं नाव सांगून आपण 200 मांडवली केली. आईला कुत्री साले, जोडी पुसायची लायकी नाही त्यांची आणि हजार हजार रुपये मागतात साले. आता यापुढे गडबड केली ना की सगळ्यांची थोबड मी बंद करणार. साले लय फुरफुर करत आहेत. आईला कौशे कुठे? काय गोंधळ घालतेस राधे तू? अगं गोंधळ मी नाही, त्या कौशेने घातलाय. का? एक तर त्या बेवड्या राम्याशी लग्न केलं, त्यात माझ्या बचत गटाची सभासद झाली. आता मी जर पैसे मागतीये तर मग पैसे. अगं आता ऐकतेस का मी काय सांगते ते? हो ग बाई ऐकते, बोल आता. पैसे मागते तर पैसेही देत नाहीये ती मला. मग आता काय करायचं? एक तर त्या राम्याने पैसे मागितले तर दारूला त्याला देईल पैसे, पण मला देणार नाही. तरी कितीदा समजवलंय तिला की अगं बाई हे पैसे जपून ठेव, आपल्याला भविष्यात उपयोगी येणार आहेत. पण कोणी ऐकेल तर ना माझं? मी एवढं सांगते पण कोणी ऐकत नाहीये माझं. मी ना वरच जाऊन बघते तिला. ती वर अगं बाई ती इथे नेहमीसारखी आलेली नाहीये.
अगं तुला माहित नाहीये, ती लपून बसते, मला माहितीये मी आले. थांब अगराधे, अगराधे वर जाऊ नको. तो जो गेली बाई एकदाची, काय कटकट करते ही मुलगी. काय राधा बाई, झोप मोड केलीस ना त्यांची? नाही, मी कुठे काय केलं? मी तर कौशल्या बघायला गेले होते. पण मग आत्या, अगं मग त्या कौशीच्या कशाला मागे लागलीयस? बिचारीकडे नसतील ना पैसे, करायचं काहीतरी. काय करायचं? अगं जेव्हापासून गावात हे उद्योग कारखाने चालू झालेत तेव्हापासून माणूस माणसाला ओळखत नाही, आणि त्यात गुंडांचा त्रास. दोन पैसे जरा गोळा करायला गेलो ना की हे आले लगेच, आणि पोलिसांना सांगायला जावं तर पोलीस काय, पोलीस यांचेच भाऊबंद, ते तरी काय करणार म्हणा. या गाव गुंडांचा ना वैतागच आहे नुसता. कसं जगायचं ग एखाद्याने? होईल कसं ग नीट बघूया. कशी तब्येत आहे बाबाची? काय नाही, तशीच आहे जशी होती. डॉक्टरांना विचारलं होतं मुंबईला न्यायचं का, डॉक्टरांनी रिपोर्ट पाठवलेत मुंबईला. आले की कळेल काय होतं ते. केरळात काय निसर्गोपचार केंद्र पण आहे, हवं तर तिथे नव्हतं. पण त्या दिवशी काय झालं होतं कळायला मार्ग नाही, त्यामुळे ट्रीटमेंटही ठरवता येत नाही. इस बिमारीने उनको इलेक्शन में खड़ा नहीं होने दिया. दो बार जीत कर आए थे, एक बार और जीतते तो रिकॉर्ड बन जाता. इस समय गांव को उनकी बहुत जरूरत थी. हाँ, लेकिन ये अल्लाह की मर्जी नहीं थी. अरे जाने दो ना फकीरा भाई, वैसे भी इस गांव का सरपंच होके क्या फायदा. का है सर? देख शिवा, पहले के गांव और आज के गांव में बहुत फर्क है. जमीन के भाव आसमान छू रहे हैं. जिनके पास पहले साइकिल नहीं था उन्होंने स्कॉर्पियो और बड़ी बड़ी गाड़ियां ले ली. जिनके पास बिल्कुल पैसा नहीं था वो गुंडा बन गए. खेती तो बाबा की जान है, कभी उन्होंने किसी को फंसाया नहीं और न ही किसी को फंसने दिया, और जितना हो सके किसी को बेचने भी नहीं दिया. म्हणून तर म्हटलं बाबा सरपंच पाहिजे होते. श्रीमंती कधी भी चांगली हो, पण पैशाची हाव लई भ्याकर असते या. पैशाची हाव एकदा लागली ना तर माणूस काय भी करतं या. परवाच बघा ना, त्या गोखले मास्तरला कुणीतरी मारला. बिचारा पुजारी माणूस, त्याने माळावरची जमीन नाही दिली म्हणून मारला त्याला, आणि टाकला जंगलाच्या चाकरीत नेऊन. अरे जाऊ दे ना शिवा, तू किती दिवस मुक्काम करणार आहेस? खुदा के वास्ते तुम बाबा की चिंता मत करना, हम हैं. तुम बाहर मेडल लेते रहो, हम लोग तुम्हें टीव्ही पर देखेंगे. आता प्रश्न फक्त बाबांचा नाही आहे फकीर, प्रश्न गावाचा आहे. या एरियाचा इन्चार्ज म्हणून आलो मी इथे. अरे पण तू तर या गावचाच ना, मग तुला या गावात पाठवलं कसं? बरोबर आहे तुझं, असं करत नाही, नियमाविरुद्ध आहे ते. मग पण एक स्पेशल केस म्हणून मला इथे पाठवलंय, या भागातली गुन्हेगारी कंट्रोल करायला. प्लीज शिवाय, खुदा के वास्ते तुम यहां मत रहो. दोस्त तुम फाइटर हो, जान की परवाह किए बिना तुमने नक्सलवादियों का सामना किया है, लेकिन इस जंजाल में मत फंसो. मैं तुम्हें नाउम्मीद नहीं कर रहा हूं, पर हो सके तो दूसरी जगह जाओ, तुम्हारे अफसर सुनेंगे ना तुम्हारी. नहीं, माझ्या विनंतीवरून त्यांनी मला इथे पाठवलं. गृह खात्याने सुद्धा दखल घेतली आपल्या इथल्या गुन्हेगारीची. आता माघार नाही, लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. बरं, बचत गटाचं काय झालं? बचत गटाचे पैसेच आले नाही आहेत अजून. का स्मितानी पैसे नाही दिले? नाही अगं, पण ते घ्यायलाच पाहिजेत ना. काही नाही ग,
बर बकुळा कुठे? तिला पोलिसांनी पकडून नेलंय. का? माहित नाही. मलाच बघावं लागणार. हे पकड, आलेच मी. ए चल आतमध्ये, नाटक नका करू. काय आव साहेब, मला गरीबाला कशाला आणलंय इथं? मी काय बी नाही केलं. ए जास्त तर नका करू. कायदा कानून काय असतो का नाही? आव तेच तर विचारते. म्या मी आपला धंदा करत बसले, त्यात काय कायदा मोडला मी? ए बस जरा, आम्ही काय येडे का खुळे? आता तुम्ही येड आहात की खुळ ते मला नाही माहित, पण मला सोडा. ए अग पण तुला अजून धरलं तर कुठे? हा म्हणजे? नाही म्हणजे कायद्यानुसार म्हणतोय तो. टांगमोडे कुठे रे? टांगमोडे साहेब, त्यांची बदली झाली. अशी तडकाफडकी बदली झाली? कुणी टांग मोडली टांगमोडीची? हा तालुक्यात पाटलाशिवाय कुणी जन्माला नाही आला. आणि तुम्हाला वेळेवर खबर द्यायला काय होतंय? हा का नुसती फुकटची ढोसाला येता? आता काय सांगू साहेब, कालपासून आमची बिन पाण्याची झाली आहे. अहो आता जास्त पाणी लावू नका. अहो टांगमोडे साहेबांची बदली होईल हे त्यांना पण माहीत नव्हतं. कालपासून त्यांचा मोबाईल पण बंद आहे. पाटील बाबांनी विचारलंय त्या मास्तुड्याच्या केसचं काय करायचं, की तपासाचा वेग कुठपर्यंत आला, फाईल बंद करायची का ठेवून घ्यायची, काय करायचं? तुमचं बरं बाबांनो, तुमचं काय साहेब बदलला की दुसरा येतो, पण आमचं बायको बदलता येते वय. हा काय सांगत साहेब, तुम्हीच आमचे माय बाप की, इथले मालक तुम्हीच की. हा अहो टांगमोडी साहेबांनी 10 पैसे घेतले की 1 पैशाचं आम्ही इथलं काम करायचं, त्यांनी पान खायचं, जाऊन झालं की आमच्या तोंडावर थुंकायचं. पण बरं का साहेब, 10-15 दिवस तुम्हीच आता इथले साहेब. आता मीच तुमचा साहेब. सलाम गर्गी. यस सर. मग काय मजा आहे बुवा साहेब आपली? हा मजा कशाची मजा बे? हा अरे हा गाव गाडा चालणार कसा? कायदा आणि सुव्यवस्थेचा पण प्रश्न आहे की नाही? हा आपणच बघणार आता. आता आपणच इथले साहेब, कळलं का? बकुळे कुठे गेली? बकुळे कशाला आणलं हिला इथे? काय केलं हिने? चोरी केली का डाका टाकला? अरे वा, तुमचं हे बरं असतं, चोराला सोडता आणि संन्याशाला पकडता. सोडा तिला, ती माझ्या बचत गटातली आहे. हो बाई, तुमच्या बचत गटाची असली म्हणून काय झालं? अहो कायदा मध्ये लोडबुड नका करू. काय? अच्छा कायदा, ओके. शो मी द रिपोर्ट ऑर कंप्लेंट बिकॉज ऑफ विच यू हॅव अरेस्टेड दिस गर्ल, अँड दॅट टू विदाउट टेकिंग एनी हेल्प फ्रॉम लेडी कॉन्स्टेबल. टेल मी द रिझन. अहो कारण सांगा. मग एक काम करा, तुम्ही आमच्या साहेबांना भेटा. साहेब कोण? सानप, तू तू इथे काय करतोयस? राधाबाई चल निघ घरला, निघ. हा तुझं ते विंग्रजी विंग्रजी जे काय आहे ना, ते बचत गटातल्या बायकांना भुरळ घालण्यासाठी सांभाळून ठेव, कळलं? चल निघ, निघ चल. मी हिला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. तुझ्या आईला मी आता जाते का दाखवू तुला गावठी कायदा? चल निघ. ठीक आहे मी आता जाते, पण परत येईन हे लक्षात ठेव. ये चल निघतो. ते आपल्या सागर साहेबांचा आयटम आहे ना, म्हणून सोडून दिला. हा नाहीतर आपण बायकांची टटर ऐकून घेत आहे. हा केळी विकत होतीस वय? हा बघ केळेवाली ही सांगा आम्हाला शुभोल का. मी काय म्हणतोय, केळी का विकत होतीस ग? संत्री विकायची, एकावर एक फ्री. हा
तुझा बाप भरव्या उठ शिपुर्ण्या बघतो काय धरत्याला बघू काय होतंय ते अंगाला हात नाही लावायचं कोणी खांद्यापासून हात उकडून ठेवीन मी साहेब हे सानप साहेब आहे साहेब जरा सबुरी ना घ्या सगळ्यांचा तोरा दोन दिवस असतो माझं वजन दाखवत नाही कॉलर सोड ते भले भले आले आणि काय झाले इथं जास्त बसते बरोबर नाही इथं लई आले आणि लई गेले समज पाटील बाबाला कळलं ना तर पाटील बाबा सोडणार नाही तुला लक्षात ठेव पाटील बाबा निग तुम्ही कार्य करते जेवणाची व्यवस्था केली तिथं जा तुम्ही जावा तुम्ही यावा या 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 सरपंच या आले राम राम सरकार राम 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 हे अरबन कर केल्या का हा बसा बसा सरपंच सरपंच अहो बसताय कुठं हा अहो देव माणसाच्या पाया पडा की अशी संधी पुन्हा येणे नाही पाटील तुमचेच आशीर्वाद आहे असू दे असू दे बसा हा चला म्हणजे जाधवराव सरपंच झाले गावकऱ्यांनी यांच्या इमानदारीचं बक्षीस दिलं यांना गावकऱ्यांनी अहो काय जाधवराव आम्ही कोण तुम्हाला सरपंच करणार अहो आम्ही साधे राजकारण राजकारण म्हणजे भकास आणि आम्हाला काय पाहिजे गावचा विकास काय रे काय रे यांना सरपंच केलं आणि आमचं पोलीस स्टेशनचं वजन कमी करून टाकलं त्याला येडाय का रे हा अरे कशाला आला तंतनत्रे अरे तूच काहीतरी लफड केला असणार काय सरपंच हे गरम रक्त आहे कधी सळसळत आणि कुणावरही उसळत तुम्हाला 100 सांगितलं कायदा हातात घ्यायचा नाही पुढच्या वेळी घेतला ना पायताना ना मारीन घबरा बरं मी काय म्हणतो सरपंच तुम्ही निघा आता हा या राम 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 करी तुझ्या आईचं शेपतार तुझ्या माणसं दिसत नाहीत वर समोर तुला कुणामुळं काय बोलायचं कळत नाही का तुला बरळ आता फार इज्जत गेली इज्जत फार धुळी लोडली आमची आईला नेहमीप्रमाणे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो खैर खबर जाण्याला त्या टांगमोडीची बदली झाली तर मला काय माहिती हे पाटील बाबा काय करू पाटील बाबा मी हा अहो एकटा होतो माझ्या संग कोणी नव्हतं तिथं आईला तो मास्टर गेला ना माझ्या फार इज्जतीचा पाटील बाबा तुम्हीच बोलला होता की नाही मला की त्या मास्टरच्या फाईलचं काय झालं ते बघू नये म्हणून पोलीस स्टेशनात जाऊन म्हणून गेलो होतो कोण आलंय नवीन शिवाजी मालुसरे शिवा त्याला इथं कस काय पाठवलं मावशीला भेटायला आलं नाही असू द्या अरे येड्या ते आपलंच बी नाही एक काम कर त्याला जाऊन सांग मावशीने बोलवलं म्हणाव तुला भेटायचं अरे हा आपला शिवा निघाला म्हणजे हे असं झालं की खोदा पहाडावर निघला चुहा शिवा काय आणि याला पोलीस स्टेशनचं काम बघ म्हणलं तर जाऊन दाम देऊन ये म्हणलं पोलीस स्टेशनचं काम कर म्हणलं तर ह्याला वाटलं आपण झालो पोलीस झालो मोठे याच्या पुढे जर यांनी असा चौचालपणा केला तर वाहनेनं सडकून काढ मी नाही तर आम्ही तुला सडकून काढू माहिला त्या साडूला सरपंच बनवून पाडला तर पोरगा पोलीस अधिकारी बनून आला चायला ही खानदानच बारा बोडायची चायला मुळावर सुटली यांचा बंदोबस्त करायलाच पाहिजे जाधव त्या लॉकअप वाल्याला काय द्यायचं नाही पाणी पण द्यायचं नाही त्याला धरा सर गरमागरम चाय आलास दे
मग अजून काय नवीन खबर? अजून काय सांगू साहेब, गरीबाचा कष्टकऱ्याचा कोणी वाली नाही. पोटा पाण्यासाठी पथरी जरी टाकली तर येतात लगेच गाव गुंड हप्ता मागायला. पोलिसात जावं तर हे गुंड तिथेही. लीडर लोकांना सांगावं तर हा सगळा खेळ त्यांनीच मांडलेला. आम्ही जगतो साहेब कसंही देवाचं नाव घेत. साहेब मी आ येतो. बोला साहेब. रागणार नसेल तर सांगू का? बोला. सांग पालाय. माफी बी मागायची म्हणतोय. पाठू का त्याला? पाठवा. बर. राम राम. म्हणजे आपली चूक झाली बरं का? म्हणजे पाटील बाबांनी आपल्याला लई झापलं बरं का? हा. बाबांनी वाड्यावर भेटायला बोलवलं तुम्हाला. कशाला? बोलायचं असेल काहीतरी. तुमच्या पाटील बाबांना सांगा हा चौकीवर यायचं. काय? अच्छा, असं काय होणार नाही. अ पाटील बाबा म्हणजे मावशी तुमचे, काका तुमचे, हा. आणि वाड्यावर आलात म्हणजे मावशीची पण भेट होईल की हा. मावशी लई आठवण काढते तुमची. तुमची पायधूळ वाड्यावर झाडा. या. मावशी. हे यार ते डबड काढून टाकी येताना लागतंय पायाला. आपला ढाणे वागत इथंच उभा आहे. काय बरं आहे का? अहो ऐकतय का? बघा कोण आलंय. मावशी नमस्कार करतो. आयुष्यमान भव. चल आतमध्ये. चल. हळूच बोलतात मावशी. वा 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 वा. पाटील या शिवापासून आपल्याला सांभाळून राहायला पाहिजे. पाटील काही झालं तरी सापाचं पिल्लू आहे हे. हा फणा काढला की चावणारच. याला दूध पाजून उपयोग नाही. काय चाललंय रे ताईचं सध्या? खूप भेटावंसं वाटतंय तिला. पण सांग ताईला की तू अशा मुलाला जन्माला घालून सार्थक केलंयस. अशी का बोलतेस असं? प्लीज तू काळजी करू नकोस. सगळं अगदी व्यवस्थित होईल. सरळ मावशीकडे गेला. त्याला तुम्ही दिसला नाही. अहो मायेनं फिटवल त्यो. चाटे आता आमचं जास्त डोसक चाटू नका. अहो पण अरे किती स्वप्न पाहिली होती तुम्ही लहान असताना तुम्हाला मोठं करायचं. पण सागरला मात्र आम्ही आई म्हणून संस्कार नाही देऊ शकलो चांगले. शिवा. अरे वा बुंदीचे लाडू. कंचा ज्यूस म्हणायचा यो. असू द्या. महाराष्ट्र पोलीस मस्त दिसतोय पोशाख. खरं म्हणजे सरपंचाची निवडणूक फार जरा अवघड होती. म्हणजे निर्णय घेणं फार अवघड जात होत कारण परिस्थितीच तशी होती. तुमचे बाबा आजारी. मी स्वतः गेलो होतो बघायला. त्यांची अवस्था वाईट. म्हणजे बोलण्याच्या विचार करण्याच्या मनस्थितीतच ते नव्हते. मग निर्णय घेऊन टाकला. पण एक बरं झालं तू इथं बदली होऊन आलास. आता काय इथं आपलं राज्य आहे. तुम्ही बी राज्य करा.
तुम्हाला काही कमी पडणार नाही इथं. मंत्री संत्री आमदार खासदार समदे आपल्या खिशात. काय बक्कळ पैसे कमवायचे ते कमवा, आम्हाला काही देऊ नका, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही कमवा. आणखी काय असेल तर घाला. जरा पोलीस झालाय नाही का, लाजू नका, घेऊन या, येऊ का, जरा मीटिंग आहे. येतो. आई आई शिवा, जेवण आणले नाही खर तर आत्याच घेऊन येणार होती, पण आत्याला थोडं बरं वाटत नाहीये म्हणून मी म्हटलं की मीच घेऊन जाते. ठीक आहे. राधे, आय एम सॉरी राधा. म्हण ना, आवडेल मला. त्याच अधिकाराची तर वाट बघते मी. काय नाही काही नाही. काय झालं, तू काहीतरी बोलत होतास. काही नाही. बसणार नाहीस? पण एका अटीवर. कोणती? मला उद्या चिंचा पाडून देशील? ठीक आहे, नको देऊस चिंचा, चालेल. शिवा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना. नाही म्हणजे पोलीस खात्यात कधीच कोणी हसायचंच नाही असं शिकवलेलं असतं. म्हणजे बघ ना, दगडासारखे चेहरे करून बसलेले असता तुम्ही लोक. म्हणजे चोराला पकडतानाही तेच भाव आणि संन्याशाला भेटतानाही तेच भाव. हे शिवा, तू हसतोयस? अरे पोलीस खात्याने बघितलं ना तर तुझा पगार वगैरे कट करतील. बस राधा, किती बोलणार आहेस तू. माझं बोलणं दिसतं, पण पण माझ्या मनात काय चाललंय ते कुठे दिसत? काय चाललंय तुझ्या मनात? नाही काही नाही. अरे मी उगाच वेड्यासारखं काहीतरी बोलतीये, उगाच बरळतीये. मी आलेच आता. सांग ना, काय चाललंय तुझ्या मनात? माझ्या मनात स्वर्ग ही थांबला डोंगराला,
बरगही थांबला डोंगराला जरा दूध पिऊन जा राधा ए राधा बाबांना दूध नेऊन दे हो शिवा ही मुलगी बाबांचं खूप करते नाही आणि बाबांना पण ती खूप आवडते तू नव्हतास ना तेव्हा नेहमी म्हणायचे शिवा आला ना की त्याला विचारणार आहे ही मुलगी तुला आवडते का म्हणून आणि जर हो म्हणाला तर पटकन लग्न लावून मोकळं होणार म्हणजे आपण हरी हरी करायला मोकळे कसं काय सगळंच अवघड होऊन बसलंय देवाच्या मनात काय आहे कोण जाणे आई असं धीर सोडून कसं चालेल बाबांनी लढायला शिकवलंय मला बाबांची ही अशी अवस्था मी नाही बघू शकत आहे मला नाही चांगलं वाटत नाही आहे
त्यांना काय झालंय याचा शोध घेतल्याशिवाय आता मी शांत बसू शकत नाही आहे. येतो मी. शिवा, जय हिंद सर. अभिनंदन. थँक यू सर. अँड सर, ग्लॅड टू मीट यू अगेन. शिवा, पांधित चाललाय तू छापा टाकायला? हो सर. आणि या फकीराला घेऊन? सलाम वालेकुम सर. येस सर. ॲक्च्युली त्यांनीच ही खबर आणली म्हणून आम्ही लगेच निघालो छापा टाकायला. शिवा, या परिसरामध्ये एखाद दुसऱ्या माणसाला मारून टाकणं म्हणजे किड्या मुंग्या मारून टाकण्यासारखं आहे. तुला मी फक्त सावध करायला आलोय. मी आहे तुझ्या पाठीशी, पण तू सावध राहा. हे बघ शिवा, धाडस आणि आत्महत्या याच्यामध्ये काही फारसं अंतर नसतं. सो टेक केअर. राईट सर. साहेब, हे जमजाडे साहेब आहेत, पी एस आय जमजाडे. सुट्टीवर होते ना, त्यामुळे आलं नाही तुम्हाला भेटायला. चांगलं चाललंय. ड्युटीवर असले धंदे करता का तुम्ही? लाज नाही वाटत साहेब? आमची काम आहे गमी आहे, आम्हाला हेच परवडत. 5 रुपयात काय मिळते का? आता आम्ही काय 20 प्यायचं का? तुम्हाला जर धाडे टाकायचे असतील तर ड्रग्सचा धंदा टाकून बंद करा, पण तुम्ही ते करत नाही. आम्ही सापडलो मेडल मिळवायला. काय बोलताय, कळतंय का साहेब तुम्हाला? जाऊ दे सर, दारू प्यायले ते हो. चले चल, पास झालं तुझा. रे आत घ्या, चला चला चल, चले आत घे, चले चल. हॅलो हॅलो, काय बोलतीयस तू? काय राधा, तू नक्की काय बोलतीयस? काय
पाटील घेऊस तो कळीचा नारद बर का? भला माणूस, पण शेवटी चूक झालीच. अहो देवा सारखा असला तरी माणूस शेवटी झाली असेल चूक. काय र, काय बोललास तू आत्ता? आणि कोण बोलला र? अरे शहाजी सरपंच वाता ते मग किती खस्ता खाल्ल्यात त्यानं गावासाठी, आणि तुम्ही मात्र काय बी केलं नाही त्याच्यासाठी. काय बोलतीये म्या? काय र, तेव्हा योच गाव लाळ घोटायचा त्याच्या मोर. अरे किती केलं र त्यानं तुमच्यासाठी. काय र, तुझ्या मुलीचं लगीन झालं असतं वय र किंवा नसतं तर? आणि तुझ्या लेकाला शहरामधी नोकरी करायला कोणी पाठवलं? त्यानंच ना वा. अरे खाल्ल्या मिठालं तरी जागा बाबांनो. गावाला चांगली ओळखू नये म्या. हा सरजू माय, काय झालं होतं बाबांना? असं काय घडलं होतं त्या दिवशी? सरजू माय मला जाणून घ्यायचंय. नग पोरा, तेवढं मला विचारू नगस. तुझ्यावर परिणाम होऊ नये म्हणून वचन घेतलं तुझं भानं माझ्याकडून. नाही सरजू माय, या अख्ख्या गावात मला कोणीही ही गोष्ट कळू देत नाहीये. आज ते जाणून घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही सरजू माय. नको रे असा पेचात पडूस मला. भला माणूस त्यो, कधी कुणाचं वाईट केलं नाही बघ त्यानं. यो चांगुलपणाच त्याला नडला बघ. म्हणजे? म्हणजे त्या दिवशी शहाजी प्रचार करून. प्रचाराची कामं तर एकदम व्यवस्थित चालले. हा आता उशीर बी लय झालाय, तुम्ही आपापल्या घरात जावा, मी निघतो. उद्या भेटू मग. हा अरे काय येडबीड लागले काय तुला? बायकोला असं घुरासारखं मारतात, कशाला मारतोस तिला? बघा ना सरपंच, मारतच सुटलाय सकाळ धरण. गप म्हटलं रे तुला. बाई बाई, तुम्ही काय काळजी करू नका. बाई 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 नाही सोडणार एके कला, नाही सोडणार. गुरु पूजा हे नित्य कर्म, गुरु सेवा परमो धर्म, साहे भावना दृढ वाढवून पूजितो
सत्ता स्वातंत्र्य विरानी पाजल पानी यमनाना ती शुभाची तलवार परत जाऊ का मी असं कुठे म्हणाले तू मला परत आहो जाऊ करायला लागलीस ओके आय एम सॉरी शिवा आत्या तुझ्याबद्दल खूप काळजीने बोलत होती काय बोलत होती आई तिला माहिती आहे तू काय काम करतोस ते म्हणजे काय तू पाटलाशी वैर पत्करलंयस म्हणून भीती वाटतेय तिला आणि तसंही गावात अपराध वाढलेत कालच एका बाईलाही उचललं काय मग कोणी पोलीस स्टेशन पर्यंत का नाही आलं कसे येणार साहेब आम्हाला आमची इज्जत जास्त प्यारी म्हणून कोणीच नाही आलं आणि नाहीतरी सगळ्यांनाच माहिती आहे पोलीस तरी काय करणार ओ दादा ती आली बघा की जिप्रे 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 अगं जिप्रे तुला कवच सांगतोय तुला राणी बनवतो राणी अगं इतकं घन घालून काय फायदा आहे जिपरी या फोलादावर तुझी ठिणगी पडू दे बघ कशी आग साग निर्माण करतो मी ये राणी बनवतो तुला जिपरी पाटील घरला जायचं बघा झालं त्यालाही झालं सांभाळा सवताला नाहीतर नाहीतर मला शिवासाहेबांनी फोन करून सांगावं लागन जिपरे अग जिपरे तू शिवा नंबर हाय म्हणलं माझ्या जवळ जिपरे बघून गेल तुला जिपरे आईचा शिवा शिवा शिवा
हे वेटर, मस्त पैकी एक कॉटरन आणखी एक. नाही साहेब, 11:30 वाजले आता. अरे मग काय झालं? हा काय झालं? चला लवकर आण. काय रे, तुला माहीत नाही आम्ही कोण आहे ते? हा नाही साहेब, मला माहीत नाही तुम्ही कोण आहात ते. पण आता तुम्हाला हे बहुतेक माहीत नाही की आत्ता या भागात कोणाचा राऊंड असतो ते. कोणाचा असतो? शिवाजी मालुसरे. शिवाजी मालुसरे? अरे काय करणार आहे तो? वाघ आहे का तो? खाणार आहे का तो? शिवा शिवा तो काय सिंगम आहे का? सिंगम? अरे अरे, तो सिंगम आहे का नाही हे मला माहीत नाही, पर तो जर इथं आला, ए बाबा, पर तो जरी इथं जर आला तर तो आपला जयकान शिकार केल्याशिवाय राहणार नाही. साहेब, मी तुम्हाला दाखवतो त्यांचे सगळे अड्डे. अहो एवढंच नाही, पार अगदी रेव पार्टी कुठं चालते ते सुद्धा दाखवतो. Yeah.
एकदाचा घरी अगो बाई मायला दुसऱ्याच्या घरात आलो को काय सोऱ्या सोऱ्या अव थांबा कुठं पडताय जमायला तू देव मग ये कोणी मामा मामा जाते मामा मामा ये तू असं कर जरा आराम कर झोप जरा हा लई झोप आहे बघ तुझ्या डोळ्यावर झोप 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 आणि आम्हाला बी झोपू दे की आता काय करायचं यानं पाहिलं की आपल्याला आता सकाळी हानल हा मला अग चिंता नको करू ग हे बघ सकाळी तो समज उठला आणि त्यानं तुला विचारलं त्याला सांग हे बाबा तुला एखादं सापान पडलं असल हा कुणी बी नव्हतं माझ्या बरोबर हा आता खुश ये ना आता तरी जवळ ये ग ये अग अशी संधी पुन्हा येणे नाही एक एक जण बोलणार असाल तर ऐकून घे नाही तर बाहेर व्हायचं इथून ऐका ना साहेब या सर्वांमध्ये आमच्या मुलांचा काय दोष आहे साहेब अहो काय चूक काय बरोबर आहे या वयात कसं समजायचं वा चुका काय ते कळत नाही त्यांना मग दारू प्यायची कशी कळते बायका नाचवायचं कसं कळतं यांना तुम्हाला माहिती आहे का तुमचा पोरगा ड्रग्स घेतो साहेब मान्य आहे आम्हाला चूक आमचीच आहे आम्हीच आमच्या मुलावर संस्कार करू शकलो नाही काही राजकारण्यांच्या मुलांनीच यांना नादी लावलंय त्यांनीच ही पार्टी आयोजित केली का हो राजकारण्यांची पोरं उद्या म्हणाली शेण खा तर खाणार का तुमची मुलं आणि शेण खाल्लं तर ठीक आहे ड्रग्स घेतले तर मरतील ना उद्या त्याचं काय एवढा नंगानाच तुमच्या मुलांचं नुकसान करायचं नाही आहे मला पण हे सगळं जे चाललंय ना त्याला काहीतरी सीमा पाहिजे बघू आता वरिष्ठ काय म्हणत आहेत ते थांबा ये थांबा बाजूला व्हा ए बंद कर तुझा कॅमेरा हा कोण आलंय माहित नाही का अरे चाटे मामा आलाय हा काय शिवा अरे काय चालवलंय तू हे हा अरे आपलं गाव चांगल्या कामासाठी प्रसिद्ध आहे आणि तू तू ही कारवाई केली वय मला आमदारांशी बोलावं लागल हा अरे वा खुद्द सरपंच आणि चाटे मामा इथे वा त्याचं काय चाटे मामा काही महिन्यांपूर्वी तुमचा हा दलालीचा अड्डा होता हा आता नाही आता इथे आमचा रूल आमचा कायदा चालतो फोटो घेऊन ठेवा नाही उद्या बातमीसाठी लागेल नाही त्याचं काय ना उद्या कदाचित पेपरमध्ये न्यूज चॅनलवर बातमी आहे सरपंच आणि चाटे मामांचा गुंडांना सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव म्हणजे तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर अशी संधी पुन्हा येणे नाही बारीक नजर ठेव त्या मामाला पण सोडू नकोस झालट्या नाऱ्या पाटीलबाईंना विश्वासात घ्या पुरावे गोळा करणं अत्यंत आवश्यक आहे
सोड मला. शिवाला जर कळलं तर तुमची चामडी उधळल्याशिवाय तो राहणार नाही. बस बस झाले. बस इकडे खाले. बस चला. काय सागरशी काय म्हणते तुमची लव्ह स्टोरी? तुमची राधा काय म्हणते? तुझी आईला चिरकट लेखाच. वहिनी साहेब म्हण डायरेक्ट नाव घेतो रे. अरे काय बाजारात तुरी आणि भंडभटणीला मारी बोलते तरी का ती तुमच्या बरोबर वय. अरे लव करणं म्हणजे पिक्चरला जाणं, बागेत फिरणं, झालंच तर किसबिस करणं वय. सगळं होईल, सगळं होईल. अशा प्रकरणात थोडस धीर धरावा लागतो. चाटे मामा म्हणत नाही का आपले, तुझ्या त्या चाटे मामाचं पुरण खूप झालं. तो शिवा बघ कसा डल्ला मारतोय ते. हो दिवस रात्र तिथंच पडलेली असते ती. आणि तू? अरे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. हो आईला त्या शिवाच्या. सबको बाटी साला हमकोच डाटते. तिला जाऊ दे तिकडं. हे बघ आधी इला घेऊ. या बँकेत बी आपलं खातं आहे, या बँकेत बी खातं आहे. बघतो आता कार घालतो आली एटीएम मधनं पैसे बाहेर. बघ म्हणजे आता वडाचं तेल वांग्यावर निघणार तर. समजत नाही वेरे. चल राम राम पाटील. राम राम. ये तर कणाला पैसा तुला लय बेस झालं बघा. जा जा म्हणजे आणखी बेस होईल. जा कारभारी दमान जिपरी ग दमान गेला. माझा बा कुठे गेला? गेला हो दे दमान. अंग बिजल जिपरे जिपरे. आये जिपरे ग किती तू नाजूक हात ग. अग या नाजूक हातानं घन मारलं तर कस होईल ग आपलं? अग आमच्या काळजात बी एक फोलाद आहे ना ग. तिकडं बी एक गाव खाल जिपरे. काय केस बनवले ते जिपरे विकी जवळ. शिवा शिवा तिच्या आईचं तंगड त्याच्या खिशात ठेवतो पोलीस आपण. मार नको मार अजून मार पडेल तुला. माझ्या बापाला हाकललं मार. धर त्याला. चल यार थांब. काय करतो बाबा? काय करतोस? केवढं मारलंस त्याला? माणुसकी आहे का नाही? माणुसकी माणसाला दाखवायची असते फक्त, जनावराला नाही. पैशावर माजलेलं डुक्कर आहे हे. बाईवर हात टाकलाय तुमच्या पोरांनी, सांभाळा याला.
पुन्हा याने कुठल्या बाईवर हात टाकला ना तर जिवंत सोडणार नाही मी त्याला, लक्षात ठेवा, सांगून ठेवतोय. भडकाव भाऊ, मी तुझ्या आईला कळत नाही तुला भाऊ, मी काय करायचं भाऊ, भाऊ त्याला समजून सांग भाऊ, त्याला करायचं कळत नाही भाऊ, भाऊ मला काय मारताय तुझ्या. मामा तुला म्हणून सांगतो मामा, माझा तू तूच खरा आधार आहे मामा. मला नाही वाटत आमचा बाप त्या शिवाचं काही वाकडं करू शकतो, काय नाही माझा फार पोपट करून टाकलं रे मामा. त्या राधाचं नाव घेऊ ते शिवा तंगडा घालतो मधी, त्याची परीच नाव घेऊ तर परत शिवा तंगडा घालतो. आम्ही काय लव करायचंच नाही का मामा, का आम्ही कोणावर लवच करायचं नाही का? नाही नाही करायचं करायचं. हा मा तुला म्हणून सांगतोय रे, अरे बासरी वाजवायचे लायकीचे नाही राहिलो रे मी, आणि वाजवत थोडीफार तर यायला येतात शिवा साहेब तंगड त्याचे मायला मी काय डोले काय डोले काय मी शिवा सोडा मायला याच लायकीच आहे तो मायला काय मामा मला काय डोल समजलं का रे तो तेव्हा तेव्हा बडव बडव बडवतो साला. हे सागर अरे काय मगाच पाहत ना तुझ शिवा 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 चाललंय. अरे साला कालला कापता येत नाही त्याला पण तू बघ ना. अरे तू म्हणजे दारू आणि कोंबडी एकाच वेळी रिचवणारा माणूस. हे शिवा सागर तू वाघ आहे वाघ, माझ्या माझ्या शाळेत शिकलेला काय. अरे तुझा प्रगती पुस्तक बघितलं का? अरे एकदम 90 वरनं खांब्यावर आलं की तू. काय प्रगती तुझी. हे बघ हे बघ असे हातपाय काढायचे नाही, हातपाय काढायचे नाही. ती कोणती तुझी झिपरी का टिपरी आहे ना, हा फार शेळी करून टाक ती शेळी करून टाक. जा तुझ्या फिरतीच वाजत द्याला माझ तोंड मिळ. उडे नकर करते थोपड़ बंद कर रे.
आपल्याच्या पोराला नाही म्हणजे सांगाली चिपरे चिपरे ए बोला चिपरे 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 बोल काय केलं आईची आण घेऊन सांगतो मी काय नाही केलं आबा बाहेर काढ आबा मला आईची आण मामा अरे अरे करायला गेलो एक झालं बोलतोच रे हे सागर काळजी करायची नाही आता मी इथपर्यंत आलोय या कुलपाची चावी लवकरच इथे येईल बघ सागरला अटकलं आमचं काही म्हणणं नाही बरोबर आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करताय भाऊ आहे तुमचा नाही का आणि गरिबांचं काय हो किडा मुंगी कसंही जगत्यात कसंही मरत्यात नाही का आणि तुम्ही आपल्या हात ना नाही का माझं काही म्हणणं आहे एक बाप म्हणून मी तुमच्याकडे मागणी माझी आपल्या भावाला सोडा सोडणार ना पाटील साहेब एक बाप म्हणून तुम्ही जे करायचं होतं ते तर तुम्ही केलं नाही कार्ट गेलं हाताबाहेर काय बोलतो आता हे हात जोडून विनवण्या करून काही उपयोग नाही कळलं हो पाटील बाबा हे मुजराला कशाला हात जोडतो याला आपण कायद्याचीच भाषा शिकू ना हो कायद्याची भाषा दुसऱ्याला शिकवा ज्या कोणत्या मंत्र्या संत्र्याला घेऊन यायचं ना या घेऊन काय फरक पडत नाही इथे कायद्यात बसत तेवढंच करतो आम्ही इथे तुम्ही ज्याला आत घातलंय ना आमचं पोरग आहे आणि त्याला आम्ही सोडवणार म्हणजे सोडवणार तू कसलाय महत्वाची कळलं का आणि फ्रितुंगे ही पाटील बाबाची पर्सनल केस आहे कळलं काय हा त्यामुळं ही आयुष्यातली शेवटची केस आहे इतके दिवस नावानं वकील होता हा आता फिरतुंगे नाव करून दाखव कळलं का एक सांगू का सानप साहेब ते महाराची साक्ष एकदा मिटवली ना की केस मिटली म्हणून समजा नावाचं फिरतुंग्या वकील आहे मी बारी समा लोहार घे अरे घे नको नको साहेब हे बघ अशी संधी पुन्हा येणे नाही नको साहेब नको 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 अजून वेळ गेलेली नाही हा माघार घे तू वेळ गेलेली नाही माघार घे तू हा अरे घे
सर प्लीज सर. शिवा रिपोर्टमध्ये कोणाची जबानी घेतली आहे? सर त्या मैताच्या बापाची म्हणजे महाराजाची. कधी घेतली जबानी? काल रात्री सर. अच्छा जा घेऊन ये त्याला. जा सर. आज तो बाहेर बोला, न घाबरता बोला. तुमची जबानी पुन्हा घेतली जाते. साहेब रात्याला जेवण झाल्यावर आम्ही झोपायला जाणार होतो बघा, तेवढ्या शिवसाहेब आलो. काय बाई मी मंगळ बोलायला लागलं. शिवसाहेब खूप दारू प्यायलेले होते पण साहेब काय ऐकायला तयार नाही, खूप बेफाम झाले होते. मी त्यांना अडवलं पण ते काय ऐके ना. तवा साहेब माझ्या डोळ्यासमोर माझ्या पोरीला मारलं. शिवानं माझ्या पोरीला मारलं. तुम्ही काय बोलताय कळते का तुम्हाला? सर हा वाट्याचा बोलतोय सर. शिवा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. या देशासाठी जीवाची पर्वा न करता लढलोय सर मी आणि लढतोय. पण मला माहिती होतं सर की हे सगळं माझ्या बाबतीत होणार आणि हे कोण घडवतंय हेही मला माहिती आहे सर. परवा नाही मला त्याची सर. मी कुठलीही चूक केलेली नाहीये. जमदाडे सर रिपोर्ट तयार करा आणि लगेच माझी सही घ्या. यस सर. सर हा रिपोर्ट सर. जमदाडे सर तुम्ही दिवसा सुद्धा प्यायला लागलात का? लोहाराची जबानी काय घेतली तुम्ही? सागरनी लोहाराच्या मुलीचा खून केलाय? साहेब या जमदाड्याला कधी नशा करायची आणि कधी होश मध्ये राहायचं हे चांगलंच कळायला लागलंय. तुम्ही सांगितलं तरी मी असाच रिपोर्ट तयार करणार. आजपर्यंत या राजकारण्यांचे बरेच जोडे चाटलेत. घरादाराची चिंता न करता रात्रंदिवस बंदोबस्त केलाय आणि त्याची जर का ही बक्षिशी मिळणार असेल तर कशालाच काय अर्थ उरणार नाही साहेब. और रात्रंदिवस तुमच्या बरोबर थांबतोय आम्ही. तुमकी सकट तुमचे शब्द झेलतोय आम्ही. आम्हाला सुद्धा एकदा जाणीव होऊ द्या की आमच्या बरोबर पण कुणीतरी खंबीरपणे उभा आहे. आश्चर्य वाटलं ना सर की हा एक हवालदार एवढं कसं काय बोलतोय तुमच्या समोर. कारण त्याला भीती वाटत नाही सर आता, कारण तोही सत्याच्या बाजूनीच लढतोय. साहेब मला फक्त एक दिवस द्या, ही केस मी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो साहेब. ते कसं शक्य आहे शिवा? कालाय तस्मै नमः. जो मनुष्य जन्माला आला त्याला मरावंच लागणार आहे, राहण्यासाठी कोणीच आला नाही. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायन म्हणावं, उपजे ते नाचे नाचिले ते पुनर्पी दिशे आणि घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून आपल्या हातात काही नाही, तो करतो तसं आपल्याला करावं लागतं. म्हणून बाबांनो आले देवाची या मनात तेथे कोणाचे चाले ना. शिवा काय झालंय? माझं काय चुकतंय सर? सत्याच्याच बाजूने लढतोय मी, तरीही हा अटकाव का सर? शिवा औद्योगिकरणामुळे या गावचं पांढर उठलंय. कमिशनरनी तुला इथे का पाठवलं? कारण पालकमंत्र्यांनी त्याला तसं सांगितलं म्हणून. आणि हे पालकमंत्र्यांनी का सांगितलं? कारण हा पालकमंत्री आणि इथला आमदार त्या दोघांमध्ये विस्तव जात नाही. आणि आता दोघंही एकाच ताटामध्ये जेवतायत, म्हणून तुझ्यावरती हे संकट आलंय. शिवराय जिजामातेला उद्विग्न अवस्थेत विचारतात, मासाहेब आज तुकोबा रायांच्या दर्शनाला जावं वाटतं. घोडदौड करत लोहगावला आले, कीर्तनास बसले आणि नियतीनं घाला घातला. संपूर्ण वेढा बसला. शिवरायांनी अश्रू भरल्या नयनांनी तुकोबा रायांकडे पाहिलं
परंतु ज्याची कर्म सत्य असतात त्यांना देवही सहाय्य करतो महाराज म्हणून आणि संपूर्ण वेढ्यातून सगळीकडे शिवराय शिवराय दिसू लागले. पण कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. ही अगस्त्य ऋषींची कर्मभूमी आहे. तुला ही आता अगस्त्य व्हायचं आहे आणि हा पापानं भरलेला समुद्र प्राशन करायचा आहे. लढ शिवा लढ, योद्धा हो आणि हा पापानं भरलेला समुद्र प्राशन करून टाक. चाले ना आले देवाची यमना तेथे कोणाचे चाले ना. हरिश्चंद्र तारा राणी हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबाघरी पाणी. देवाची या मना तेथे कोणाचे चाले ना. आले देवाची या मना तेथे कोणाचे चाले ना. राज्यवरुणी केली दूरी. आले देवाची या मना तेथे कोणाचे चाले ना. आले देवाची या मना तेथे कोणाचे चाले ना. सहज पहा तू का म्हणे उगेची राहा होईल ते सहज पहा. आले देवाची या मना तेथे कोणाचे चाले ना. आले देवाची या मना तेथे कोणाचे चाले. सर त्या दारास काही पत्ता लागला नाही ना. काही खबर मिळत नाही सर. तो कुठे गायब झाला काही कळत नाही. फकीर आपण त्यांना शोधतोय. सर मग आता काय करायचं. मिटा दे हमारी हस्ती दुनिया में किसी की औकात नहीं. शिवबा का नाम हम लेते हैं हारने वालों की हमारी जात नहीं. शिवा हे युद्ध आता निर्णायक क्षणाला आलेलं आहे तेव्हा शस्त्र खाली ठेवून तुला चालणार नाही. तुम्ही म्हणताय ते खरंय सर. पण मला एकच प्रश्न आहे की हे सगळं जे आपण करतोय ते कोणासाठी कशासाठी. सगळेच जर स्वार्थी असतील तर हे सगळं कशासाठी करायचं. का हा अट्टा सर. द्रत्वे माम स्वजानाम कृष्ण युयुसुम समुपस्थितम सिदंती मम गात्राणि मुखम च परिसुस्याति.
शिवा, हे युद्ध लढत असताना तुला असे अनेक प्रसंग येतील की ज्यामध्ये तुझ्या मनात असे प्रश्न येतील की हे युद्ध आपण का लढतो आहोत, कुणासाठी लढतो आहोत, कशासाठी लढतो आहोत. पण हे तुझं कर्मयुद्ध आहे. हे युद्ध लढत असताना तुला अनेक यातना सहन कराव्या लागतील. हे युद्ध लढताना तुला यातना सहन कराव्या लागतील आणि हे युद्ध न लढता सुद्धा तुला नरक यातना भोगाव्याच लागतील. तेव्हा तुला हे युद्ध करणं भागच आहे शिवा. सगळं मान्य आहे सर. तुम्ही बोलताय ते बोलणं खूप सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे सर. नाही शिवा, मी तुझ्या वयाचा असताना तुझ्यासारखाच होतो. मलाही क्रांती करायची होती आणि मी ती केली सुद्धा. त्याचे परिणामही मी भोगलेत. याच गावामध्ये माझं एक सुखी कुटुंब होतं. कर्नल, अरे पाटील बाबा काय सांगतात ते ऐक. दे जमीन ताब्यात. हा, आम्ही तुझ्याकडे जमीन फुकट मागत नाही, पैसे देतोय पैसे. हे बघ कर्नल, अशी संधी पुन्हा येणे नाही. तुझ्या पैशावरती. अरे माझं एक स्वप्न आहे. या जागेवरती मला एक शाळा बांधायची आहे. मी ही जमीन देणार नाही. म्हणजे हे कर्नल तुझं फायन नाही का? हो, देणार नाही हे. हो ठीक आहे बाबा, ठीक आहे. दाजी नाही ऐकत. देणार नाही. नाही देणार. परत विचारतो, देणार? 100 वेळा विचारलंस तरी देणार नाही म्हणजे देणार नाही. कोणासाठी मी लढावं, कोणासाठी मी जगावं? माझा संसार उद्ध्वस्त करणारे कोण होते ते मला चांगलं माहितीये. मी या क्षणाला त्यांना संपवू शकतो पण त्यामुळे हे धर्मयुद्ध संपणार नाही. शिवा, हा पाटील आणि त्याची ती चिरगुट पिलावळ, त्यांचा असा अंत झाला पाहिजे की बघणाऱ्याच्या अंगावर सुद्धा काटा उभा राहायला पाहिजे. शिवा, आज जग तुझ्या विरुद्ध आहे. तुझे सगळे मार्ग बंद झालेत पण शक्ती हे तुझं बळ आहे, हा धर्म तुझे ताकद आहे. हे युद्ध तुला करावंच लागेल शिवा, करावंच लागेल. आता युद्ध होईल सर. आर पार युद्ध होईल. शिवा, अरे शिवा, तू इथं बसलायस वय काय रे? सहन पाणी त्याची माणसं तुला शोधत्यात. हा शिवा, निघतो.
निघ. येतो मी सर. सकाळी चिंता ना कर तू शिवा, पहले तू खाना खा ले, उसको बाद में देख लेंगे. त्या दिवशी स्टेशनात एक चरबी आली होती ना तुला, हा चरबी आली तुला, छान चरबी आली होती तुला, हा लई चरबी आली होती तुला, लई चरबी आली होती तुला. सोड 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 सोड. उचल 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 धर 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 त्याला धर. नाही माझं लय वैर तुला, तुझी बी अवस्था ती करीन जी तुझ्या बापाची केली होती. माहितीये मला पाटील, पाटील जिवंत सोडणार नाही मी तुला, लक्षात ठेव. धर त्याला धर धर. वाट 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 लाव. लई माझ आलं. पाटील आत मागे घ्या, कायद्याला हातात घेऊ नका. कायदा हातात घेऊ नका भाई रे. आराम चीज पिऊन तंबू झाला की तुझ्या पोटाचा, आणि आम्हाला कायदा शिकवतो रे कुत्री. कोणी पुढे येऊ नका, कापून टाकीन पाटलाला मी. ते शिवा हे काय चाललंय सर? तुम्हाला हवे असलेले सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. आता हा पाटील सुटू शकत नाही सर. पण तो हार कुठे आहे? कोणा येणार आता, तो आराम करतोय. आय एम सॉरी शिवा, मी काहीही करू शकत नाही, मला कायद्यानुसारच कारवाई करावी लागेल. सर चला रे घाल वेडी. सर हा यांचा कट आहे सर. सर तुम्हाला हवे असलेले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत सर. घेऊन चला याला. कायदा हातात घेऊ नका, त्याच काय करायचंय ते कायद्याला ठरवू द्या. शिवाला सोडा साहेब, आम्ही साक्ष द्यायला तयार आहे. हो माझ्या समोरच पाटलाने लोहाराला पैसे दिलेत. साक्ष फिरव नाही तर तुलाही तुझ्या मुलीकडे पाठव म्हणून धमकावलं त्यांनी. शिवा निर्दोष आहे साहेब. माझ्या आंधळेपणाचा फायदा घेऊन माझ्या बायकोला जबरदस्ती भोगलं या आरामखोरानं. नऱ्याला जबरदस्ती दारू पाजून वाटेल ते करायला लावलं. किती जणांच्या बायका भोगल्यात या आरामखोरानं. झालट्या नार्या यांना काहीही काम काढून तालुक्याला पाठवायचं आणि त्यांच्या बायकांना घरी बोलवायचं बंगल्यावर. आब्रू जाऊ नये म्हणून त्याही काही बोलायचे नाही साहेब. या पाटलाने पाटलाने खूप अन्याय केले आमच्यावर साहेब. हे सगळं थांबवा साहेब, थांबवा. सोडा शिवाला, सोडा सोडा, तो निर्दोष आहे. सर शिवाला सोडून द्या, शिवा निर्दोष आहे. हा पाटला, अरे राक्षसाची औलाद आहे करत तू. अहो साहेब याला सोडू नका. या नालायक माणसामुळं त्या देवासारख्या शिवाच्या वडिलांना आणि शिवाला आम्ही खोट्या आरोपात अडकवलं. मंडळी
मला दगडाने खेचून मारा, पण या पापातन मुक्त करा. मी शिवासारख्या देव माणसाला अडकिवलं. हो साहेब, शिव आणि शिवाचे वडील निर्दोष आहेत साहेब. आम्ही त्यांना खोट्या प्रकरणात अडकिवलं. हो साहेब, त्यांना सोडा साहेब. मी अगस्ती महाराजांची शपथ घेऊन सांगतो, ते निर्दोष आहेत साहेब. मी साक्षी द्यायला तयार आहे साहेब. मी साक्षी द्यायला तयार आहे. माझ्या बापाला मारताना हे नातं आठवलं नाही त्याला. बाजला याच मंदिराच्या पायऱ्यांवर मारलं असता त्यांना. शिवा पायापोट बरं. शिवा आता भोग तुझ्या कर्माची फळ. थांब शिवा, कायदा हातात घेऊ नकोस. ऐक माझं, कायदा हातात घेऊ नकोस. चला रे, अरेस्ट करा सगळ्यांना. चला पाटील. सांडो माऊलींचे